नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रॅक्टरवर धारा काढण्यासाठी हे जे देशी जुगाड केलेले ते तुम्ही पाहू शकता। एकदम स्वस्तात आणि मस्त त्या वाऱ्याच्या प्रसंगामुळे लाईट गेलेली, त्यामुळं आपण हे ट्रॅक्टरवर केलेले प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायद्याचं आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याकडे हे ट्रॅक्टर आणि गाई किंवा दूध व्यवसाय असतो, त्यामुळं ते ट्रॅक्टरवर आपण केलेलं आहे असं जुगाड। यानी ट्रॅक्टरलाही काही त्रास नाही, तुम्ही पाहू शकता आरपीएम ही ड्रॉप होत नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित चालतंय। तुम्हाला दाखवतो का दूध कसं निघतंय या ह्याच्या ट्रॅक्टरच्या इंजिनवर। हे असं ट्रॅक्टरच्या एअर क्लिनरला ते पाईप लावून आपण त्यावर कॉम्प्रेसर टाईप केलेले। ट्रॅक्टरच्या इंजिनलाही काही लोड नाही, तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर दूर पण मारत नाही। हे असं कनेक्शन देऊन हे डायरेक्ट दाराच्या किटलीला दिलेले, तर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे पूर्णपणे व्यवस्थित दूध निघतंय। पूर्णपणे काहीच गाईलाही त्रास नाही, ट्रॅक्टरलाही त्रास नाही। ट्रॅक्टर एकदम आयडियल कंडिशनला चालतो, 700 ते 800 आरपीएमला ट्रॅक्टर चालू शकतो तुमचा। एक तासात फक्त अर्धा लिटर डिझेल खाणार ट्रॅक्टर। जर तुमच्या इथं लाईट गेलेली असेल तर तुम्ही हे जुगाड एकदम 100 रुपयात म्हणलं तरी तयार करू शकता। एक काही नाही, फक्त एक 2 इंची पाईप, एक बँक, एक कॉक, जेणेकरून ट्रॅक्टर बंद पडू नये म्हणून ट्रॅक्टरला थोडीशी ऑक्सिजन मिळावं म्हणून त्यासाठी हे बनवलं। हे ऑक्सिजन जाण्यासाठी इंजिनला, जेणेकरून इंजिन बंद पडू नये म्हणून। आणि हे उरलेले जे कॉम्प्रेसिअर आहे हे त्यातून हे पाईपातून त्या किटलेलं जाते आणि दूध एकदम सेफली निघतंय। गाईलाही त्रास नाही, ट्रॅक्टरलाही त्रास नाही, काहीच नाही। ट्रॅक्टरचं तुम्ही टेम्परेचरही बघू शकता, अजिबात वाढत नाही। आरपीएम ही 700 ते 800 आरपीएमला ट्रॅक्टर एकदम व्यवस्थित चालतो, काहीच अडचण नाही। तर तुम्ही हे जुगाड आपल्या घरी बनवू शकता, शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याचं आहे। लाईट गेल्यामुळं जे हे आता दूध काढायचं, ज्यांचं जास्त मोठ्या प्रमाणात व्यवसाय दूध काढण्याचा दुधाचा, तर त्यांच्यासाठी एकदम उपयोगाचं आहे। धन्यवाद मित्रांनो।